नक्की वाचा. नंबर एक, कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. नंबर दोन, कच्चे दूध रोज चेहऱ्यावर लावण्याने रंग उजळतो. नंबर तीन, नखे वारंवार जर तुटत असतील तर ते थायरॉइडचे लक्षण आहे. नंबर चार, रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा मग झोपा, असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत. नंबर पाच, रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर सहा, पिठात लिंबू टाकल्याने पीठ खराब होणार नाही. नंबर सात, पेरू नेहमी कच्चा खा, त्यामुळे तुम्हाला अधिक फायदे होतील. नंबर आठ, पनीर ताजे राहण्यासाठी त्यावर चिमूटभर साखर शिंपडा, मग पनीर फ्रीजमध्ये ठेवा. नंबर नऊ, लोणच्याचे उरलेले मसाले सुक्या भाज्यांमध्ये वापरा, किंवा तुम्ही पराठे बनवताना त्यामध्ये पण तुम्ही ते वापरू शकता. नंबर दहा, रोज दही खाल्ल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात. नंबर अकरा, टोमॅटो सूप घट्ट आणि टेस्टी बनवायचा असेल तर त्यामुळे थोडासा ब्रेडचा चुरा नक्की घाला. नंबर बारा, पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून ते काचेच्या बरणीमध्ये ठेवा. नंबर तेरा, समोसे कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये तांदळाचे पीठ वापरा. नंबर चौदा, सुके खोबरे लवकर खराब होऊ नये म्हणून ते कोणत्याही डाळीमध्ये तुम्ही ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.